नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज भाऊबीज आहे म्हणून आम्ही आता दीदीकडे जातोय आणि तुम्हाला माहितीच आहे ती मालवणला राहते आणि रक्षाबंधनला ती ते रत्नागिरीत आली होती म्हणून आता आम्ही भाऊबीजेला मालवणला जातोय। वेगाने काय करत आहात एवढा वेळ? इस्त्री आता जायपर्यंत चोरणार आहे ड्रेस। तर आता आम्ही डिझेल वगैरे टाकून निघालोय। मी ओजस, अक्षय आणि यश आहे। साईला जरा काम असल्यामुळे तो नाही आलाय आणि मालवणीतून 165 किलोमीटर आहे आणि रोड वगैरे चांगले आहेत त्यामुळे 3 तास लागतात पोहोचायला। अजय, टी शर्ट कुठे घेतलंस रे? मुंबईला चौकट राहते, तुला दुसरं भेटलं नाही कुठलं? चांगलं होत रस्त्यावर घेतलं सुडियातलं महाकाळांत रस्त्यावर सुडियातलंय। तर आता मी दीदीकडे लग्न झाल्यापासून आता दुसऱ्यांदाच जातोय कारण लग्न झालं तेव्हा पण मी शिवभरतीच होतो आणि आता 2 वर्षापूर्वी भाऊबीजेला गेलो होतो आणि त्यानंतर मग आताच जातोय डायरेक्ट। आणि काय कलमा बलमा फुटली काय? नाही अजून, आता 2 दिवस झाले पाऊस थांबलाय, आता बघू आता पुढे काय होत आहे। थंडी पण आता पडेल सुरू होईल, बघू आता काय कसं काय ते। अजून काही गुरके पण यायचे बागा बिगा साफ करायचे आहेत। आता मालवण जाऊन आल्यावर आता मशीन मारायची आहे बागेत, सगळं चालू करायची आहेत कामं। आता कुठे कुठे तुरे दिसायला लागतात पण अजून नाही, अजून कशात काय नाही, बघू। गुरके कशाला पाहिजे? हा काय एक आहे ना गुरका इकडे पुढे, काय टी शर्ट बिशर्ट आहे बघ गुरक्यासारखं घालून आलाय। तर आता मी लांजा मार्गे जातोय मालवणला, देवगड मार्गे पण आहे रोड, पण दोन्ही अंतर सेमच आहे पण देवगड मार्गे जरा रोड खराब आहे म्हणून आम्ही लांजातून जातोय आणि लांजापर्यंत थोडा रोड खराब आहे पण नंतर पुढे रोड एकदम चांगला आहे। तर आता आम्ही चांदेराई मध्ये पोहोचलोय आणि हा चांदेराईचा पूल, पावसातून याच्यावरून पाणी जात आणि ही चांदेराईची बाजारपेठ। तर यश मालवणला येतं मेन कारण म्हणजे भाऊबीज तर आहेत पण त्याचबरोबर त्याला टिकेऊ नारळ पाहिजेत आणि ते मालवण, देवगड, अलिबाग त्या साईडलाच मिळतात आणि टिकेऊ नारळ म्हणजे जे स्पर्धेसाठी वापरतात त्यातले ते मालवण माल्यांना वगैरे माहिती आहेत कसे असतात ते नारळ। तर कोणाकडे असतील तर मला कमेंट करा, आपल्या भावाला देऊन टाक या नारळ जरा चांगले। तर आता मी लांजाच्या पुढे आलेलो आणि हा रोड बघा किती एकदम मस्त आहे, हा 4 पदरी रोड आहे, आताच नवीन झालाय। आता आम्ही मालवणमध्ये पोहोचलोय आणि ही मालवणची बाजारपेठ आहे आणि आता दीदीचं घर पण एकदम जवळ आलंय। तेरे वजा किती घर नव्हती ना आधी, आता झालीत नाही। आके आलेत घ्यायला। इकडे एवढी घर कधी झाली आहे ग? अरे हे काहीच नव्हतं इथे आधी। हिबू हिबू हे गेट उघडे। हे बघ काय ते खुश झाले। हे काय आम्हाला घ्यायला ना आलीस तू बाबू, घ्यायला ना आलीस आम्हाला? हा बाबू आणायला का ना आलीस? ये आंबे मामा कुठे आहे? ए बाबू साई मामा नाही आला, मामा तिकडे गुवाहाटीला गेले। साई मामा कोण कोण आलाय बघ?
या बुवा किल्ला कोणी बनवला? हे कोणी बनवला किल्ला? लाईट जाऊन दे. किल्ला कोणी बनवला? काय हा तू बनवला? काय पण फसवते आम्हाला? कुठे आहेत? हा उघड ते दाखव. एवढूशे एवढूशेत फटाके? हे काय एवढूशेत? अजून हे काय एवढूशे फटाके? काय एवढे? आराध्य मामाडे किती आहेत माहिती आहे काय? इकडे घर हे इकडे एवढी घर झाली? तू किती वर्षानं आलास? 2 वर्ष नव्हतास? हिला खेळायला इथे असेल कोण ना कोण? गाडीत न झोपून आलाय तो. टी शर्ट बघ घोंगडी तशी उलन आहे. याबू येतेस ना आमच्यावर? आता ये आमच्यावर येतेस ना आता घरी का? हो ही शाळी बघ कसली आहे ती. तुमच्या झाडाचा नारळ घेऊ आम्ही एक. काय ग? तुमच्या झाडाचा नारळ घेऊ एक आम्ही. काय ग? चल घे, चल घे, घे घे. आमची गाडी घेतेस ती तिकडे आल्यावर? येशील काय तिकडे? काय म्हणे आमच्याकडे येशील काय? बाबू ही कोण? ही कोण? या बहिची ओळख करून दे आम्हाला. कोण आहे ती? आम्हाला ओळख करून दे. आ कोण ती? फटाके कुठे तुझे? हँडसअप बाबू. हिला काय समजत नाही? एडे हिप मेंटल. हात वर कर पटकन, हात वर कर. असे हात वर करायचे. ए मैत्रीण गेली तुझी. ए बाय कर जा तिला. झा लवकर बाय करून ये. बाबू कोण ती? नाव काय तिचं बाबू? कोण? हा शाणी बोरगी ती आमची. नीट ठेवा आतमध्ये पाडशील. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि काळोख झालाय आता बाहेर. दीदी पण गेली आता रेडी व्हायला आणि आम्ही पण आता लवकर भाऊबीज करून निघू कारण मग रात्री लेट होईल घरी जायपर्यंत. बाबू फटाके लावा आता काळोख झाला. फटाके लावा लवकर काळोख झाला. चल अशी तिच्या हातात एक हक्क दे. तर इथे बघा दीदीन सर्व तयारी पण केलं नाही. दीदी आता तयार होऊन आली आहे साडी विडी घालून. गिफ्ट कुठे आहेत आमची? हे बघा इकडे सगळे गिफ्ट बिफ्ट ठेवलं नाही. आम्ही पाकिटच आणलंय. मला शॉपिंगला जायला वेळ नाही मिळाला. हे नारळ खरे आहेत काय ग? चल चल दीदी लवकर आम्हाला जायचंय परत. काय आरतीची तयारी केली आता आरती करू. Thank you.
कुठे आहे तुझे भाव? ते सगळे त्याचे भाव मग किती हत्ते लावले नव्हते त्याचे भाव? ते ऐकलं आमचं गिफ्ट आहे ते ठेवून दे हात नको लाव कुठ तिकडना आमचं आहे ते आमचं आहे कुठ तू तुझे भाव कुठे आहेत तुझे भाव कुठे आहेत कुठे आहेत दाखव कुठे हे तुझे भाव तरी ते बघा दिदी खास मालवणची स्पेशल बिर्याणी मागवलं ना आमच्यासाठी आम्ही जेवून घेऊ मग जेवून निघणार डायरेक्ट लेट झालाय ऑलरेडी शार्वी पण हेल्प करते ते दीदीला आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आमची भाऊबीज झाली आणि जेवण वगैरे पण झालंय आणि आता आम्ही निघतोय. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.